देशाच्या अखंडतेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन महिन्यापासून सुरू केलेली कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो यात्रा दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये सुरू झाली या दरम्यान उस्मानाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील यांनी नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्याचा फोटो त्याचबरोबर त्यांचे वडील राजीवजी गांधी यांचे दर्शन तुळजाभवानी दर्शन आणि मातोश्री श्रीमती सोनियाजी गांधी यांचे तुळजाभवानी दर्शन असे दुर्मिळ फोटो राहुल गांधी यांना भेट दिलेले आहेत यामुळे राहुल गांधी अत्यंत प्रसन्न चित्ताने त्यांनी ही भेट स्वीकारली तुळजाभवानी देवीची कवड्याची माळ धीरज पाटील यांनी त्यांच्या गळ्यामध्ये घातली आणि आई राजा उदो उदोचा जयघोष करण्यात आला देवीची प्रतिमा भेट देण्यात आली काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भावानी ज्योत जिल्ह्यातून नेलेली स्वीकारली आणि ती देखील राहुल गांधी यांच्या हातामध्ये देण्यात आली एकूणच उस्मानाबाद जिल्ह्याच्या काँग्रेसने नांदेडमध्ये आई राजा उदो उदोचा उदो जयघोष घडवून आणला आणि जुन्या स्मृतींना उजाळा दिला राहुल गांधी यांना खूप आनंद झाल्याचे नाना पटोले यांनी याप्रसंगी सांगितले त्यानिमित्ताने तुळजाभवानीची छत्रपती शिवरायांना भवानी तलवार भेट दिल्याची प्रतिमा राहुल गांधी यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली या दौऱ्यामध्ये धीरज पाटील यांच्यासमवेत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष लखन पेंदे काँग्रेसचे नेते रणजित इंगळे हरीश जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी भय भगवे फेटे बांधून उस्मानाबाद जिल्ह्याच्या काँग्रेसचा आवाज नांदेडमध्ये दनानून सोडला होता या राहुल गांधीच्या दौऱ्याच्या निमित्ताने तुळजाभवानीच्या जुन्या गांधी परिवाराच्या स्मृतींना निश्चितच उजाळा मिळाला न्यूज मराठवाडासाठी